भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून पूर्ण करण्यात आलेल्या विविध मार्गांचं लोकार्पण आणि भूमिपूजन चोवीस एप्रिल रोजी केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी आज औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत दिली धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचं लोकार्पण तसंच भारतमाला परियोजना अंतर्गत औरंगाबाद ते पैठण राष्ट्रीय महामार्गाचं उपद्रीकरण आणि औरंगाबाद शहराजवळील पर्यटनस्थळं औद्योगिक वसाहती जोडणाऱ्या अनेक मार्गांचं भूमिपूजन होणार आहे मराठवाड्यातील पर्यटन औद्योगिक आणि दळणवळणाला यामुळे चालना मिळेल विश्वास कराड यांनी व्यक्त केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी औरंगाबाद इथं मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली या काळात त्यांचं वास्तव्य छावणी परिसरातील एका घरात होतं छावणी परिसर हे केंद्र सरकारच्या अधीन येत असल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या घरात राहत होते तिथं त्यांचं भव्य स्मारक करण्यात यावं यासाठी केंद्रात प्रयत्न करणार असल्याचं कराड म्हणाले औरंगाबाद ते वाळूसपर्यंत एकच उड्डाणपूल असावा यासाठी लवकरच तपशीलवार प्रकल्प अहवालाचं काम लवकरच सुरू होईल त्यासोबत औरंगाबादेत नॅनो मेट्रो सुरू होऊ शकेल का याचीही चाचपणे करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं पंतप्रधान घरकुल योजनेत औरंगाबादमध्ये चाळीस हजार घरकुल केंद्र सरकारनं मंजूर केल्याचंही कराड यांनी सांगितलं